पेडगावकर माझं नाव. कॉलेज डायरी या फिल्ममध्ये ॲक्च्युली सहा गाणी आहेत आणि पाच वेगवेगळ्या भाषा आहेत. तर त्यातल्या तीन भाषेत गाणे, तीन वेगवेगळे गाणे करायचा नाव मला संधी मिळाली. तीन गाणे वेगवेगळे करायची मला संधी मिळाली. या फिल्मची खासियत अशी आहे की मराठी जे गाणं आहे फिल्ममध्ये ते तमिळ म्युझिक डिरेक्टरनी केलं आहे. हिंदी जे गाणं आहे ते डॅनियल आणि स्मिथ, म्हणजे डॅनियल आहे कर्नाटकाचा प्रॉपर, तर त्यांनी हिंदी गाणं केलं आहे. आणि माझ्याकडे जे गाणं आले ते इंग्लिश होतं, दुसरं गाणं होतं संस्कृत, आणि तिसरं अजून एक जे हिंदी गाणं आहे ते मी तीन गाणे केले. तर हिंदी जे गाणं होतं ते सिंगर जे मला मिळाले सिंगर काम करायला, ते पहिल्यांदाच मराठी फिल्ममध्ये किंवा अशा प्रकारच्या फिल्ममध्ये ज्यांनी गायले ते म्हणजे पियुष मिश्रा. आणि एवढ्या मोठ्या माणसासोबत मला पहिल्यांदाच तिथे रेकॉर्डिंग रूममध्ये काम करायची संधी मिळाली. अशा एक्सपेरिमेंटल फिल्ममध्ये एक आर्टिस्ट हे शोधत असतो की माझी आर्ट, किंवा आपण सगळे शोधत असतो की कमर्शियल फिल्ममध्ये नेहमी आपल्याला एक ऑडियन्ससाठी एक म्युझिक करायला लागतं. इथे तुमच्या मनासारखे तुम्हाला करता येतं आणि ते मला करता आलं इथे, ते त्याचा खूप आनंद आहे. आणि ही फिल्म नक्कीच काहीतरी इतिहास घडवेल असं मला मनापासून वाटतं. थँक्यू.